मनोज जरांगे पाटील जालन्याच्या अंतरवाली सराठी गावामधल्या साखळी उपोषणामध्ये सहभागी, जाहीर सभेआधी जरांगेंचं साखळी उपोषण. दसरा मेळाव्यासाठी मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार, आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा, मुख्यमंत्री शिंदेंच्या नगरसेवक आमदार खासदार पदाधिकाऱ्यांना सूचना. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याबाबत बैठक, आझाद मैदान आणि क्रॉस मैदान दसरा मेळाव्यासाठी आरक्षित, नीलम गोरेंची माहिती. मैदान दोन्ही मैदानं सभेसाठी आरक्षित केल्याचं सांगितलं, क्रॉस मैदान दोन्ही मैदानं सभेसाठी आरक्षित केल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेची सभा विराट होणार, सभेचं आयोजन आणि प्रचार करण्यासाठी बैठकीमध्ये मार्गदर्शन, आमदार दिलीप पल्लांनींची प्रतिक्रिया. संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर, नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावर राऊत बोलण्याची शक्यता. सर्व आदिवासी आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार, आदिवासी आरक्षणावरून नरहरी झिरवाळ आक्रमक, आम्ही मनावर घेतल्यास कुठलंच सरकार राहणार नाही, झिरवाळांचा इशारा. त्याकडे आमदारकीचा राजीनामा जरी दिला, कोणताही राजीनामा म्हणून दिला, एकाच पत्रावर आम्ही लिहू आणि देऊन टाकू सगळ्या पक्षवाल्यांना. आम्ही 25 नी जर मनावर धरलं तर सरकारच राहत नाही, कोणतंच कोणते असलं तरी राहत नाही. कोकण पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे गट सक्रिय, वरुण सरदेसाई यांच्यावर कोकण पदवीधरची जबाबदारी, लवकरच करणार कोकणचा दौरा. वाघनखं महाराष्ट्रामध्ये आणायची असतील तर ती कायमची आणावी, तसंच ही वाघनखं महाराजांचीच आहेत का याचाही इतिहासकारांनी शोध घ्यावा, संभाजीराजे यांचं वक्तव्य. 2016 मी गेलो होतो, तिथे स्पष्टपणे तिथे लिहिलेलं आहे की शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची आहेच असं तिथं लिहिलेलं नाही, पण हे प्रतापसिंह महाराजांच्याकडनं ग्रँड डफला दिले होते हे तितकं सत्य आहे. वाघनखांपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार सुद्धा भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता, केंद्रासह राज्य सरकारकडून प्रयत्न, ब्रिटनमधून तलवार भारतामध्ये आणण्याच्या मोहिमेला वेग.